नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत अंड्याचं कालवण। अंड्याचं कालवण करताना आपण आधी अंडी उकडून न घेता झटपट होणारं कालवण करणार आहोत। वाटण तयार असेल तर हे कालवण तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये करू शकता। हे कालवण चवीला अतिशय अप्रतिम लागतं। आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत, त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण कालवण्यासाठी लागणारं वाटण तयार करूया। त्यासाठी इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे। यामध्ये आपण 1/2 कप किसलेलं सुकं खोबरं काढूया। इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल। लो टू मीडियम फ्लेमवर आपण असं चमच्याने सतत ढवळत राहून खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेणार आहोत। खोबरं भाजताना आपण कमी फ्लेमवरच भाजायचं, म्हणजे ते छान एकसारखं भाजलं जातं। आपण घेतलेलं खोबरं भाजून झालेलं आहे, बघा मस्त सोनेरी रंग आलेला आहे। कमी फ्लेमवर खोबरं भाजल्यामुळे ते अगदी न करपता छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊया। याच पॅनमध्ये आपण आता कांदा भाजून घेऊया। इथे मी मध्यम आकाराचा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे आणि 8 ते 10 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 1/2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। मीडियम फ्लेमवर आता आपण कांदा छान भाजून घेणार आहोत। सतत असं ढवळत राहूया आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा छान भाजून घेऊया। बघा, कांदा आला आणि लसूण अगदी छान भाजून झालेला आहे। तुम्हाला हवं तर कांदा भाजताना थोडंसं तेल घातलं तरीही चालेल। मी तेल न घालताच कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा अगदी छान भाजला गेलेला आहे। आता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊया। ती पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग त्यात थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घेणार आहोत। कालवण करण्यासाठी इथे मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। इथे मी लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। फोडणीसाठी खूप जास्त कांदा घालायची गरज नाही आहे। कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया। बघा, कांदा छान भाजला गेलेला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर फोडणीमध्ये कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल। थोडीशी वाटणात घाला किंवा कालवण झाल्यावर वरून घालू शकता। कोथिंबीर थोडा वेळ परतून घेऊया। यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालूया। 1/2 टीस्पून हळद घालायची आहे आणि 1/2 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे। हे मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालू शकता आणि 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे। अजून यामध्ये जास्तीचे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही आहे। आता आपण हे मसाले थोडा वेळ तेलावर परतून घेऊया। गॅसची फ्लेम लो केलेली आहे। मसाले परतून झाले की यानंतर आपण यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसणाचं जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया आणि वाटण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया। वाटण आधी आपण भाजून घेतलं होतं, त्यामुळे अगदी तेल सुटेपर्यंत परतायची गरज नाही आहे, पण अगदी थोडा वेळ परतून घेतलं म्हणजे कालवणाला चव अजून छान येते। बघा, वाटण मी थोडा वेळ परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आणि मग आपण जेवढं तुम्हाला कालवण घट्ट किंवा सलचर हवं असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। इथं मी 1 मोठा तांब्या पाणी घालणार आहे। पाणी आपल्याला हवं तितकं घालून झालं की यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एक वेळ आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम हाय करून कालवणाला उकळी येण्याची वाट पाहूया। तुम्ही पाहू शकता कालवणाला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण एक वेळ चमच्याने पुन्हा ढवळून घेऊया आणि मग आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे। लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे आणि मीडियमपेक्षा बरीचशी कमी करायची आहे। आणि आता आपण यामध्ये 1-1 करून अंडी घालूया। इथं मी 4 अंड्यांचं कालवण करणार आहे। अंडी चांगली फ्रेश घ्यायची आहेत। अंडी आपण कालवणात घालताना गॅसची फ्लेम अगदी कमी पण करायची नाही आहे आणि अगदी हाय पण करायची नाही आहे। मीडियम फ्लेमवर आपण अंडी कालवणामध्ये घातली म्हणजे अंडी न विरघळता जशीच्या तशी छान अख्खी राहतात। आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि कालवण 8 ते 10 मिनिटं छान शिजवून घेऊया। आपण यामध्ये अंडी फोडून घातली आहेत। अंडी सेट होईपर्यंत आपण चमच्याने अजिबात ढवळायचं नाही आहे। 1-5 मिनिटं असंच उकळू द्या आणि मग तुम्ही चमच्याने कालवण ढवळून घेतलं तरीही चालेल। बरोबर 10-12 मिनिटे झालेली आहेत। आपलं झणझणीत असं गावरान अंड्यांचं कालवण तयार आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी कालवणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। कालवण थोडंसं गार झालं म्हणजे अजून दाटसर होईल।
आणि आपली सगळी अंडी अख्खीच्या अख्खी आलेली आहेत, अजिबात कुस्करलेली नाही आहेत. बघा, अगदी छान असं आपलं अंड्याचं कालवण तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि अंड्याचं कालवण गरम गरम सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं अंडी फोडून केलेलं कालवण तयार आहे. या कालवणासोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती काहीही सर्व करू शकता, चवीला अप्रतिम लागतं. अशाच पद्धतीने हे गावरान अंड्याचं कालवण तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.